तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी सुखवला आहे तर मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटामधील तामकड्यासह परिसरामधील धबधबे दब वाहू लागले आहेत पुणे आणि नाशिक या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या मध्यभागी चंदनापुरी घाट वसलेला आहे आणि याच घाटामध्ये तामकडासह छोटे मोठे धबधबे हे दरवर्षी पावसाळ्यामध्ये फेसाळलेले पाहायला मिळतात त्यामुळे हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आणि प्रवासी येथे थांबून धबधब्यांचा आनंद घेतात तर अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये या धबधब्यांचा नजराना टिपतात सध्या हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे संततधार पावसामुळे धबधबे वाहण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि याचेच मनमोहक दृश्य खास एसनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत घेऊन आलो आहोत न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप एसनायन मीडिया संगमनेर